इस्लामिक काल निर्णयानुसार मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ईद ए मिलाद उन्नबी हा उत्सव साजरा केला जातो. ईद ए मिलाद निमित्त मुस्लिम धर्मीय बांधवांकडून विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम दरवर्षी राबवले जातात. याच पार्श्वभूमीवर आज धुळे शहरातील आग्रा रोड परिसरात मिरवणूक काढत धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी समाजवादी पक्षाचे इर्शाद जहांगीरदार यांच्या वतीनं यावेळी मुस्लिम धर्मीय बांधवांचा सत्कार सन्मान करण्याबरोबरच सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या. आज मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त निघाले जुलूसला. मी धुळे शहरातील सर्व रहिवाशींना शुभेच्छा देतो. आपल्या इथे एकदम चांगल्या पद्धतीने एक जुलूस उत्साहाचे वातावरण निघत आहे. मोहम्मद पैगंबर यांनी घालून दिलेल्या आदर्शांवर आपण सर्वांनी चालावं अशी मी आवाहन जनतेला करू इच्छितो. आणि जे आता आपले ढोंडायचे म्हणजे काही गैरसमजुती प्रकार झाले तर माझं हेच आव्हान राहील की दोन्ही समाजांनी गैरसमजूत न करता शांततेत हे विषयाला हाताळायला पाहिजे आणि पुन्हा आपले हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आपल्या धुळे जिल्ह्याचं नाव रोशन करायला पाहिजे एवढंच मी आज या ठिकाणी आव्हान करेन. अतिशय शांततापूर्ण वातावरणात आणि उत्साहात धुळे शहरामध्ये मोहम्मद पैगंबर यांची जयंती साजरी करण्यात आली असून या कार्यक्रमामध्ये मुस्लिम धर्मीय बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं बघायला मिळालं. रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.